नगर न्यूज 24 प्रतिबिंब जनमानसांचे। सध्या अहमदनगर शहरातील कापड बाजार विविध माध्यमातून चर्चेचा विषय ठरत आहे। नुकतेच नगर शहरातील जी मुख्य बाजारपेठ आहे या ठिकाणी तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले होते। आपण पाहू शकतो की पोलीस प्रशासनाच्या वतीने हे वातावरण थोडंतरी शांत होण्यासाठी, वातावरण आहे ते शांत होण्यासाठी पोलीस प्रशासनाच्या वतीने विविध उपाययोजना राबवल्या जात आहेत। याच पार्श्वभूमीवर आपण पाहू शकतो की नगर शहरातून जी मुख्य कापड बाजारपेठ आहे या ठिकाणी कोतवाली पोलीस ठाण्याचे निरीक्षक चंद्रशेखर यादव हे स्वतः रस्त्यावर उतरले आहे। या ठिकाणी जी बाजारपेठेचा जो मुख्य रस्ता आहे, दोन्ही बाजूला दुकानांच्या समोर दोरी लावण्याचं काम सुरू झालं आहे। या ठिकाणी कोतवाली पोलीस ठाण्याचे निरीक्षक यादव सर हे स्वतः त्यांच्या हातामध्ये दोरी लावत आहेत। हे जे दोरी लावायचं काम चालू आहे, वाहतूक कोंडी टाळणे हा मुख्य विषय याच्यामधला आहे की बाबा जे वाहनं लागतात मोटरसायकल, ह्या सगळ्या मोटरसायकल ह्या दुकानाच्या समोर दुकानाकडे तोंड करून दोन्ही बाजूला लागतील आणि त्याच्या आतमध्येच जे काही छोटे मोठे दुकानं असतील त्या दुकानदारांचे असतील किंवा जे कोणाचे असतील त्यांनी त्या दोरीच्या आतमध्ये जे काही थांबेल ते दोरीच्या आतमध्ये थांबेल की जेणेकरून वाहतूक कोंडी होणार नाही। की वाहतूक कोंडी टाळण्यासाठीचा एक प्रयत्न आहे ते सर्वांना विश्वासात घेऊन आपण ह्या सगळ्या गोष्टी करतो आहे। यामुळं चांगल्यापैकी रिलीफ सर्वसामान्य लोकांच्या ज्या तक्रारी आहेत की बाबा वाहतूक कोंडी होते, रोडवर गाडी उभे असतात, लोकांना जाता येत नाही, लहान मुलांना महिलांना जाता येत नाही, प्रचंड मोठ्या प्रमाणावर तक्रारी आहेत, त्या तक्रारी कमी करण्यासाठी वाहतूक कोंडी टाळण्यासाठी आपण ही दोरीचा प्रयोग करतो। सर हा प्रयोग फक्त नगर शहरामध्येच केला आहे का की याआधी तुम्ही पुढे नेमणुकी त्या ठिकाणी पण हा प्रयोग राबवला गेला होता? यापूर्वी मी कर्जत पोलीस स्टेशनला होतो, त्या ठिकाणी प्रचंड मोठ्या प्रमाणात यशस्वी हे झालेलं आहे। लोकांना एकतर सांगण्यासाठी कोणतरी नसतं की बाबा आपण दोरीच्या आतमध्ये किंवा रेषेच्या आतमध्ये गाडी लाव, तर लोकांना थोडे दिवस गाडी लावली थोडी सवय झाली की लोकही आपोआप करतात। सुरुवातीला आपण काही दिवस अवेअरनेसवर घेऊया, सुरुवातीला आपण लगेच दंड करणार नाही, परंतु थोडं माहिती झाल्यानंतर लोकांना जो दोरीच्या बाहेर गाडी लावेल त्याला आपण दंडात्मक कारवाई करणार आहोत। या बाजारपेठेमध्ये वरून वारंवार वाद होतात, विविध घटना घडल्या आहे, या घटनांना या हा जो प्रयोग चालू आहे याचा नक्कीच आळा बसणं असं वाटतं तुम्हाला? नक्कीच वाहतूक कोंडी कमी झाली तर हे सगळेच प्रश्न नक्की कमी होतील। जे किरकोळ वादविवाद होतात गाडी चालवताना असेल, मोटरसायकल चारचाकीवाला रिक्षावाला असेल, किरकोळ गोष्टीवरून वाद होतात आणि त्या कस्टमरलासुद्धा व्यापाऱ्यालासुद्धा त्या दुचाकी चालकालासुद्धा दिवसभर त्या मनस्तापाला सामोरं जावं लागतं, तो त्रास नक्कीच कमी होईल। निश्चितच नगर शहरातील जी मुख्य बाजारपेठ आहे या ठिकाणी जो वाहतूक कोंडीचा जो प्रश्न होतो तो वाहतूक कोंडीचा प्रश्न उद्भवू नये, वाहतूक कोंडी होऊ नये यासाठी कोतवालीचे पोलीस ठाण्याचे निरीक्षक चंद्रशेखर यादव यांनी हा एक चांगला उपक्रम व प्रयोग हाती घेतला आहे। अशाच महत्त्वाच्या बातम्या जाणून घेण्यासाठी नगर न्यूज 24 ला सबस्क्राईब करा।